भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी 4 दिवसांपूर्वी नगर येथील मेळाव्यात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पत्रकारांना चहा पाणी द्या, त्यांना धाब्यावर न्या, परंतु आपल्या विरोधात बातम्या येऊ देऊ नका असे बेताल वक्तव्य केले. आपल्या बेताल वक्तव्याने त्यांनी लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाची अवहेलना केली आहे. राज्यातील पत्रकारांना खरेदी करण्याचा सल्ला दिल्याने पत्रकार यांचा अवमान प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने 27 सप्टेंबर रोजी कारंजा तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडू इंगोले, तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे, जिल्हा सचिव सागर अंभोरे, तालुका सचिव मोहम्मद मुन्नीवाले, आशिष धोगडे, सलीम खान, शेर खान, विजय खंडार, महेंद्र गुप्ता, धनराज राठोड, पवन गुप्ता, पवन कदम, रवी इंगले, मोनाली गणवीर, विनोद गणवीर, मंगेश बाबरे, कुमारी पूजा गुप्ता यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. MCN मराठी न्यूज साठी राजेश वानखडे, वाशिम. लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना धाब्यावर बसवण्याची भाषा करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा आम्ही महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर पत्रकारांचा अवमान करण्याप्रकरणी केसेस दाखल झाल्या पाहिजे, त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे आणि सोबतच म्हणजे एकूणच देशाच्या 4थ्या आधारस्तंभाला गलिच्छ करण्याची भाषा करणारे बावनकुळे यांना पत्रकारांनी जर ठरवलं तर त्यांच्या कुळातील 100 कुळेसुद्धा पत्रकारांबद्दल वाईट बोलणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु या देशामध्ये पत्रकारिता करत असताना पत्रकारांना दाबण्याचं जे षड्यंत्र सुरू आहे आणि सत्तेतल्या पक्षाच्या वतीनं सुरू आहे, त्यामुळे सत्तेतल्या प्रदेश अध्यक्षाचा आम्ही महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. त्याचा त्वरित राजीनामा घ्यावा, त्याच्यावर पत्रकारांचा अवमान केल्याप्रकरणी त्याच्यावर केसेस दाखल करण्यात याव्या, ही अशी आम्ही मागणी करतो आणि थांबतो.